नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. पथविक्रेता अधिनियमांची अंमलबजावणी न करता शहरातील पथविक्रेत्यांवर कोतवाली पोलीस स्टेशन आणि महापालिकेकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहर हॉकर सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पथविक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी न करता शहरातील पथविक्रेत्यांवर कोतवाली पोलीस स्टेशन आणि महापालिकेकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहर हॉकर सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पथविक्रेता अधिनियमाप्रमाणे जोपर्यंत शहरात पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण आणि विक्रीची योजना तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे पथविक्रेत्यांवर कारवाई न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र शासनाने पथविक्रेता अधिनियमन 1 मे 2014 रोजी संपूर्ण देशात लागू केला. या कायद्यान्वये विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास संरक्षण दिलेले आहे. हा कायदा लागू झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत रस्त्यावरील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन तयार करून पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्याची कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. परंतु अहमदनगर महापालिकेकडून सदर अधिनियमांची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. उलट अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली पथविक्रेत्यांविरोधात कारवाई करून त्यांच्या मालाचे आणि हातगाड्यांचे वेळोवेळी नुकसान केले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक मनपाला हाताशी धरून पथविक्रेत्यांवर करीत असलेली बेकायदेशीर कारवाई त्वरित थांबवण्याची आणि 6 महिन्यात पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व अहमदनगर महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांच्या संगनमताने नगर शहरात मालेवाडा, नगर बस स्थानक, वाड्यापार, आशा टाकी चौक, माणिक चौक, कोतवाली पोलीस लाईन, कापड बाजार आदी ठिकाणी, चित्त्या रोड विविध ठिकाणी त्यांनी पथविक्रेता जे हातगाड्यावरती व्यवसाय करणारे त्या लोकांच्या विरोधात कारवाई केलेली आहे. त्या कारवाई करताना केंद्र सरकारने पथविक्रेता उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 हा कायदा संपूर्ण देशात लागू केलेला आहे. ते लागू केल्यानंतर ते कायदा लागू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत त्या पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण करणं, त्याच्यानंतर हॉकर्स नो हॉकर झोन डिक्लेअर करणं आणि त्याच्यानंतर मग त्यांना लायसन पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी ते परवाने देणं असं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. परंतु 2014 आजपर्यंत महानगरपालिकेने कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही. 2010 आम्ही राष्ट्रीय फिरावर धोरणची अंमलबजावणी करावं म्हणून सातत्याने महानगरपालिके दारात आंदोलन केलेलं आहे. प्रत्येक वेळा आमच्या संघटनेला त्यांनी लिखित आश्वासन देऊन उत्तर देऊन प्रत्यक्षात त्यांनी त्याची कुठल्या प्रकारचं पालन केलेलं नाही. म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर 1 दिवसासाठी धरणं आंदोलन, अहमदनगर शहर हॉकर सेवा संघ, बाबा आडा प्रणित पथविक्रेता पंचायत, पाथरी विक्रेता पंचायत, चितल्या रोड हातगाडी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री संजयजी झिंजे, त्याचबरोबर श्री अविनाशी फुले, हे सगळे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे. आणि आंदोलन केल्यानंतर जर प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांची दखल घेऊन जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सगळं कुटुंबसहित करणार आहे. आणि त्याची संपूर्ण बरं वाईट झालं त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहणार आहे अशी आम्ही त्यांना कळवलेलं आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शाकीर शेख, उपाध्यक्ष अब्दुल वहाब शेख, सचिव अकिल शेख, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, संजय झिंजे, राजा सौदागर, रफिक बागवान, तिरुपती दोंता, रज्जाक बागवान, निसार मोमीन, अजीज बागवान, रावसाहेब ठोंबे, फैयाज शेख आदींसह पथविक्रेते उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.